नमस्कार, आपल्या माहिती कट्ट्यात मी स्वागत करत आहे। अर्थातच मी भागवत जाधव। आज आपण पारनेर मतदारसंघातील जे उमेदवार उभे आहेत त्यातील प्रत्येक उमेदवाराची माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे। आज पहिल्यांदा आपण घेत आहे दाते सर। दाते सरांची माहिती सांगण्यापाठीमागचं कारण म्हणजे जंटलमन या शब्दाला साजेसा असे व्यक्तिमत्व पारनेर तालुक्यात काही होऊन गेले आहेत। त्यातले आदरणीय वसंतरावजी झावरे साहेब आहेत, आदरणीय गुलाबरावजी शेळके साहेब आहेत, आणि त्याच तोला मोलाचं किंवा तितकंच प्रांजळ जे व्यक्तिमत्व आहे ते आदरणीय दाते सर आहेत, काशीनाथजी दाते सर। यांच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर ते राजकारणातच नाही, ते उत्कृष्ट उद्योजक आहेत, त्यांचे पेट्रोल पंप आहेत, ते सहकार क्षेत्रात सुद्धा अतिशय चांगलं काम करत आहेत, त्यांची एक पतसंस्था आहे, ते ज्या पद्धतीने जिल्हा परिषद गटात निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर त्यांचा एक वेगळा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे। जनमानसांमध्ये फिरताना एक साधं आगळं वेगळं आणि साधं व्यक्तिमत्व आहे। जनमानसांमध्ये वाड्या वस्त्यांवरती काम करताना वाड्या वस्त्यावरच्या माणसाला हे व्यक्तिमत्व आपलंच वाटतं। टाकळी डोकेश्वर गटात ते आदरणीय सुजित झावरेंच्या विरुद्ध निवडून आलेले आहेत, परंतु तीही इलेक्शन अतिशय टफ फाईट होती। दाते सरांना अनेक गोष्टी परिश्रमानंतर मिळालेल्या आहेत। खरं तर त्यांना फार आधी तिकीट मिळायला पाहिजे होतं, परंतु जे नियतीच्या मनात असतं किंवा जे प्रारब्धात असतं तसंच होत असतं, आपण म्हणण्यात उपयोग नसतो। त्यांना आधी मिळायला पाहिजे होतं की नंतर, त्यांना जे तिकीट मिळालंय जो काय काळ असतो तो त्यानुसारच होत असतो, परंतु त्यांना फार आधी आमदारकीची संधी मिळायला हवी होती असं मला वैयक्तिक वाटतं। परंतु दाते सरांच्या बाबतीत मला जी गोष्ट जाणवली, शेतकऱ्यांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये त्यांना मानणारा वर्ग फार मोठा आहे। मी खातगाव टाकळी ह्या परिसरात जेव्हा फिरलो तेव्हा मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली की वाड्या वस्त्यांवरच्या लोकांना त्यांच्याविषयी फार प्रेम आहे। एकदा मी सहज एका व्यक्तीला विचारलं होतं की हा पूल कोणी केला, एक दोन तीनच घरं होती आणि मला आश्चर्य वाटलं की दोन तीन घरांसाठी नाल्यातून पूल कसा झाला, म्हणून मी विचारलं तर तिथल्या बाबांनी मला सांगितलं की हा दाते सरांनी केलाय, म्हणजे आपल्या कार्यकर्त्याच्या घरापाशी जाणारा रोड कसा असला पाहिजे याची सुद्धा काळजी घेणारे हे व्यक्तिमत्व आहे। हे व्यक्तिमत्व फार साजेस सुजवळ आणि शांत व्यक्तिमत्व आहे। आता जनता ठरवणार आहे कोणाला आमदार करायचं कोणाला नाही करायचं, परंतु पारनेर तालुक्यातलं हे जे व्यक्तिमत्व आहे हे जंटलमन व्यक्तिमत्व आहे। आता येणारा काळ ठरवणार आहे ते होणार आहेत नाही होणार आहेत, परंतु त्यांनी त्यांच्या काळात म्हणजे शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं, गरिबीतून ते उद्योजकापर्यंत त्यांचा प्रवास, राजकारणातला प्रवास एक कार्यकर्ता ते आमदारकीपर्यंतचा प्रवास, सहकार क्षेत्रातला एक अशी पतसंस्था त्यांनी चालवलेली आहे की जिच्या ठेवी सगळ्यात जास्त आहे, म्हणजे ज्या दोन चार पतसंस्था पारनेर तालुक्यात मोठ्या असतील त्यातली त्यांची एक पतसंस्था आहे। म्हणजे एक प्रकारे सहकार क्षेत्रातलं काम, एक प्रकारे राजकीय क्षेत्रातलं काम, एक प्रकारे बिझनेस मधलं काम, आणि त्याच वेळेस नातं गोतं जॉईंट फॅमिली कशी चालवायची हे दाते सरांकडून शिकण्यासारखं आहे। दाते सरांच्या अनेक व्यक्तिमत्वाच्या छटा आहेत। आपण त्यांनी मुलाखतीसाठी आपल्याला टाइम दिला होता, त्यांचे जे पीए आहेत तांबे साहेब त्यांनी आपल्याला दिला होता, परंतु आपल्या वर्दळीच्या काळात आपल्या ज्या आपली चुकी होती, आपण निश्चितपणे प्रयत्न करू त्यांची मुलाखत घ्यायचा, शब्द देत नाही पण प्रयत्न करू। तुर्तास धन्यवाद।